सूचना संधी मध्ये पद जर घेत नसतील तर त्यांना देवेंद्र फडणवीस आणि अजित दादावर अवलंबून राहावं लागणार? नाही, हा प्रश्नच उपस्थित होत नाही. म्हणजे सूर्य पूर्वेच्या ऐवजी पश्चिमेकडून उगवला तर काय होईल, तसा हा प्रश्न आहे. एकनाथ शिंदेजी पद स्वीकारणार नाही वगैरे कुठून तुम्ही माहिती आणता? मग एकनाथ शिंदेजीही पद स्वीकारतील याबद्दल कुठेही दुमत असण्याचं कारण नाही. आणि एकनाथ शिंदेजी महाराष्ट्राच्या राजकारणात राहील. हे आमचे तिघे जण जे आहे हे तीन नेते पूर्ण शक्तीने महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी सहकार्यांसोबत मिळून काम करावेत, महाराष्ट्राच्या जनतेला विश्वासात घेऊन काम करावे. कारण हे तर आपण असा प्रश्न विचारताय की जसं काही मंत्रिमंडळाची यादी मगा फोनवर विचारून घेऊ. महाराष्ट्राचे काँग्रेसचे नेते आज निवडणूक आयोगाकडे तक्रार करत आहेत की महाराष्ट्रात झालेलं जे निवडणूक होती त्या शेवटच्या टप्प्यात जे काही 76 लाख मतदान झालं यावरती त्यांनी आक्षेप घेतला. नाही, उत्तर दिलं जाईल. आधी याचं कारण मी थोडीशी माहिती घेतली. साधारणतः काय होतं, 3 वाजताची आकडेवारी 5 वाजता सांगितली जाते. आता हे तेच धरून बसले. बरं, हे धरून बसले तिथपर्यंत तर ठीक आहे, चूक होऊ शकते. पण एका गोष्टीबद्दल माझा आक्षेप आहे. तुम्ही 17C फॉर्म हे तुम्ही जमा केले आहे. मला सांगा, 17C जर तुम्ही जमा केले आहे तर एका मतदारसंघात टोटल मारा ना. अ ज्या दिवशी निवडणुकीचं मतदान होतं त्या आदल्या दिवशी नाना पटोले साहेबांनी व्हिडिओत सांगितलं की आम्ही आमच्या निवडणूक प्रतिनिधीला 17C जमा करायला सांगितलं आहे, आम्हाला कोणताही धोका होता कामा नये. मग 17C जर तुम्ही जमा केले तर एका विधानसभेमध्ये तुम्ही टोटल मारा ना. 17C म्हणजे ईव्हीएम मशीन. हे जेव्हा आम्ही बंद करतो या ईव्हीएम मशीनच्या संदर्भात निवडणूक आयोगाचा या संदर्भातला निर्णय आहे. ते फॉर्म भरून देतात की एवढं, आणि त्यांना दाखवतात एवढं मतदान झालं आहे, एवढं मतदान या पद्धतीने निवडणुकीच्या मतमोजणी केंद्रावर इतकं मतदान व्हायचं होतं, इतकं मतदान झालं आहे. आता हे तुम्ही जेव्हा सील करता ईव्हीएम मशीन तेव्हा जर तुमच्याकडे 17C फॉर्म आहे तर तुम्ही तुमची 4 लोकांची म्हणजे गणितात ज्यांना बऱ्यापैकी मार्क आहे त्यांना टोटल मारायला जावा ना. आणि मग सांगा ना लॉजिक. फक्त तुम्ही वर्तमानपत्रात किंवा टीव्ही चॅनलवर मतदानाचे आकडे सांगितले ते कधी कधी 3 चा आकडा 5 वाजता येतो म्हणून तुम्ही शंका घ्यायची. हे आश्चर्यजनक नाही आहे, हे आश्चर्यजनक आहे. उद्या नाना पटोलेजी भाजपच्या कोण्या नेत्याच्या सोबत बसले म्हणजे नाना पटोलेंनी भाजपमध्ये प्रवेश केला असं म्हणणं जितकं अयोग्य आहे, चूक आहे, तेवढंच हे चूक आहे. 17C फॉर्म टोटल मार्क हे एकनाथ शिंदे मध्ये पद जर घेत नसतील तर त्यांना देवेंद्र फडणवीस आणि अजित दादावर अवलंबून राहावं लागणार? नाही, हा प्रश्नच उपस्थित होत नाही. म्हणजे सूर्य पूर्वेच्या ऐवजी पश्चिमेकडून उगवला तर काय होईल, तसा हा प्रश्न आहे. एकनाथ शिंदेजी पद स्वीकारणार नाही वगैरे कुठून तुम्ही माहिती आणता? मग एकनाथ शिंदेजीही पद स्वीकारतील याबद्दल कुठेही दुमत असण्याचं कारण नाही. आणि एकनाथ शिंदेजी महाराष्ट्राच्या राजकारणात राहील. हे आमचे तिघे जण जे आहे हे तीन नेते पूर्ण शक्तीने महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी सहकार्यांसोबत मिळून काम करावेत, महाराष्ट्राच्या जनतेला विश्वासात घेऊन काम करावे. आमच्या पक्षामध्ये कधीच लॉबिंग केलं जात नाही. जे काही मंत्री बनवता ते तुम्ही बनवता, पक्षाचे नेते बनवत नाही. मी बघितलं आता एका चॅनलनी काय आपल्याच मतांनी नावं दिली. मला वाटतं की हे तुम्ही चक्रधर स्वामीच्या त्या दृष्टांताच्या हत्तीच्या कथेसारखं तुमच्या मनात जो येईल त्याचं नाव तुम्ही चालवता. कुठेही मंत्रिपदाची यादी कुणीही अजून केलेली नाही, ती केंद्रातून जाहीर होईल. पण तोपर्यंत चक्रधर स्वामीचे भक्त म्हणून तुम्ही आपापल्या कथा चालवत राहा. सत्ता स्थापन झालेली नाहीये, अजून कुठल्याही मंत्रिपदाने शपथविधी झाला नाही. मात्र काल एक निर्णय घेण्यात आला वक्तबोर्ड संदर्भातला. 10 कोटी हे वक्तबोर्डाच्या कार्यक्रमासाठी देण्यात आले, मात्र अचानकपणे काही तासात तो निर्णय मागे देखील घेण्यात आला. कसं पाहता या निर्णयाकडे की सत्ता नाहीये, कोण मंत्री नाहीये आणि निर्णय घेतला जातोय? नाही, मंत्री नाहीये असं कसं बोलता तुम्ही? अहो, सरकार केअरटेकर गव्हर्नमेंट आहे. सरकार नसणं हे तर कोणत्याही संविधानानुसार राज्याला शक्यच नाही. सरकार जर काळजी होऊ नसेल तर मग राष्ट्रपती राजवट घालते. सरकार नाही असं कसं तुम्ही म्हणता? संविधानाच्या चौकटीमध्ये आधीही सरकार आहे. सरकारला निर्णय घेता येतात. मीही काही बैठका घेतल्या, हा निर्णय घेता येतो. फक्त वक्फ बोर्डाच्या बाबतीमध्ये मला माहिती घ्यावी लागेल. मला व्यक्तिगत रीतीने वाटतं मागे काहीतरी एक निर्णय झाला त्याच्यावर कारण नसताना लोकांनी टीका केली आणि त्याच्यामध्ये त्यांना मदत नव्हती. खरं तर ते पैसे या राज्यामधल्या वक्फ बोर्डाच्या ज्या काही
प्रॉपर्टीज आहे किंवा ज्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम्स आहे या संबंधातली सर्व माहिती एकत्रित करावी, संकलित करावी आणि या संकलनाच्या खर्चासाठी ते पैसे होते. काय वकफ बोर्डाच्या लोकांना खर्चासाठी ते पैसे नव्हते, पण तरी आपल्याकडे अडचण आहे. राईचा पर्वत आता तर नवीन याच्यामध्ये राईचा पर्वत सोळा, राईच्या फोटोचा पर्वत होतो, त्याच्यामुळे अडचणी आहे.